झालीच पाहिजे चौकशी, झालीच पाहिजे शिक्षा, कारण भरपूर अनियमितता, भरपूर गैरप्रकार, पावलोपावली नियमांचे उल्लंघन, पानापानावर कायद्याची पायमल्ली आणि त्यावर निर्लज्जपणे सारवा सारव, असा आहे हजारो कोटींचा सिंचन घोटाळा, निविदा शिवाय कामाचे वाटप, मन मानेल त्याला हव्या त्या दरात आवश्यक त्या मंजुरी न घेता जमीन अधिग्रहण होण्याआधी पुनर्वसन होण्याआधीच कामांची सुरुवात करून टाकली। निधी आहे का, मान्यता आहे का, या प्रकल्पाची गरज आहे का, त्यामुळे शेतकऱ्यांना खरोखर फायदा होईल काय, काहीच बघितलं नाही। कारण राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पाहिले कंत्राटदारांचे सुख आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी केले त्यांचे समर्थन। आज कितीतरी प्रकल्प अर्धवट पूर्ण आहेत, कितीतरींना रद्द करावे लागले आणि जे पूर्ण झाले त्यापैकी बहुतांश कोणत्याही उपयोगाचेच नाही। ही आहे या महाघोटाळ्याची हकीकत। मतदार राजा, आता तूच सांग या काँग्रेस राष्ट्रवादीचं काय करायचं? उज्ज्वल महाराष्ट्राचं चिंतन, म्हणूनच परिवर्तन।